दे, बांधू दे, ओढू नको तिथे, मदत नाही करून देत, काय मदत नाही पाहिजे, दे तिराशी दे. तुला हजारदा सांगितलं ते रस्सी ओढू नको म्हणून, आज मी होतो म्हणून दुसरीकडे कुठे अशी मस्करी केली म्हणजे? तुला काही झालं ना तर मरून जाईन मी. सुधा, हा काय विचारते मी, भातवाडू? नाही, नको. आणि हे काय हातातलं काकण कुठे आहे? माहित नाही, पडली असेल कुठेतरी. आठवत नाही? अगं असं कसं आठवत नाही, सोन्याचं काकण ना ते. आ, उद्या बाबांनी विचारलं तर हेच सांगणार आहेस आठवत नाही म्हणून. तुला काय वाटतं मला कळत नाही. परबाच्या जनीन सांगितलं मला, तुला आणि किसूला माळावर पाहिलं तिनं. अगं किती वेळा सांगितलं त्या भिकारड्याबरोबर फिरू नकोस म्हणून. आई, आईचं काळीज आहे म्हणून सांगते. उद्या तुझ्या बाबांनी पाहिलं ना तर तुझे तुकडे करून माडाच्या मुळात पुरतील ते. आधी जेवण नेऊन द्यायचीस म्हटलं जाऊ दे, गरीब आहे. पण परवा बाबांनी आणलेलं महागडं पेन पण त्याच्या घशात घातलंस. आणि आता काय काकण त्याच्या मढ्यावर चढवून आली आहेस? आई, मी सांगितलं ना, मला नाही आठवत कुठे गेली ती काकण. तू तशी ऐकणार नाही. आठवलं? आई नाही आठवत मला. बोलतेस? नाही बोल. सांगते. आठवलं? इथेच कुठेतरी पडले असे, शोधून आणते. काकण मिळाली तर ठीक, नाहीतर बाबांना नाव सांगे. मग तू आणि ते बघून घ्या काय ते. काय गो, दुपारपासून वाट पाहतो तुझी. कुठे होती? घरी यायला निघालेलो माहिती आहे. नाही नको, तू नको येत जाऊ तिकडे. मीच येईन तुझ्याकडे. काय आलं ग हे, काय झालं? कोण काय बोललं? काय झालं? परबांच्या जणींनी पाहिलं आपल्याला. पाहिलं तर पाहिलं, त्यात काय एवढं? काय झालं, बाबा काही बोलले? हा नाही, काय नाही झालं. कितीची होती माहित नाही, पण सोन्याची होती. मी आणून देईन तुला ती काकण. ती काकण खूप महाग होती किसू. वर्षभराची कमाई टाकलीस ना तरी नाही परवडायची. आईने खूप मारलं? खूप नाही मारलं, थोडं मारलं. पण म्हणाली काकण नाही मिळाली ना तर बाबांना सांगेन. आणि मग माझे बाबा माझे तुकडे करून माडाच्या मुळात पुरतील. मी बरं करू देईन तसं, काळजी करू नको ग, मी करेन काहीतरी. तू आईला सांग आठवडाभरात शोधून आणते काकण.
काय सांगशील? आठवड्याभरात शोधून आणते म्हणून. पण किसू, म्हटलं ना मी करीन काय तर. ठीक आहे, पण जेव्हा तू ती काकण आणशील ना, तेव्हा तुझ्या हाताने माझ्या हातात घालशील. हा बर बर. काय बर, वचन दे. दिलं. राम राम. अरे ये ये. अरे बस बस. बर काम काय काढलं सांग बाबा. पैसे हवे होते. पैसे? किती? 1500. 1500 काकण घ्यायची विकत. इतक्या महागातलं काकण आईसाठी? तुम्ही कुणाला सांगणार नाही ना? नाही. नक्की? अरे होय रे बाबा, नक्की. सुधामतीसाठी घ्यायची काकण विकत. जवानांच्या? हां, पण तुम्ही कोणाला सांगू नका. नाही नाही, तालुक्याला जाईन, तिथूनच घेईन विकत म्हणतो. बरं, गहाण काय ठेवणार आहेस? गहाण? हो. अरे तुझं घर आहे, जमिनीचा तुकडा आहे. हा अरे ते सगळं माझ्याकडे गहाण ठेव. हा मग देतो मी तुला 1500. हा ठीक आहे ना? है ना? हा बरं झालं. लाव इथे अंगठा लाव. के नाही आहे तुझ्याकडे? अरे वा 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 वा. आता ते घर आणि जमीन तुम्ही विसरा, आम्ही काय ते बघून घेऊ. शहरात कधी जाणार आहे म्हणाला? सोमवारी जाणार आहे. परत यायला 2 दिवस लागतील. 2 दिवस? मला 2 दिवसातच उरकावं लागेल. या तुम्ही. बर. मावशी, किसूला बघितलं कुठे? शिरप्या, किसू सापडला? नाही ताई, त्याला गावभर खूप शोधला पण तो कुठेच सापडला नाही. आता कुठे गेला तो? माझे बाबा माझं लग्न लावायला निघाले, पळून जायचं ठरवलं होतं आम्ही, आणि आई म्हणा कुठे गेला तो? मी त्याच्या घरी गेलो होतो, त्याची आई म्हणाली कि तो तालुक्याला गेलाय. तालुक्याला? तालुक्याला कशासाठी? माहित नाही ताई. चल खाडी ओलांडायची. किसुदादा, किसुदादा. सुदाताईला, सुदाताईला बाजूच्या गावात नेलंय. जा जा लवकर जा जा जा. तुझ्यासाठीच, तुझ्याकडेच लाटेसारखी येईन. तूच माझा किनारा आहेस, हे कशी विसरेन मी. माझी ओढ, माझ प्रेम, काही काहीस तुझ्यासारखं वेड अवखड बेभान. मलाही वेड करणार तुझ्यासारखं. Thank you.
मी सगळंच थांबलं. माझ्या आजूबाजूचं सगळं तसंच होतं, पण मला ते वेगळं वाटत होतं. कदाचित मीच बदललो होतो. घरी गेलो तेव्हा आई एका झाडाखाली मेलेली सापडली. आमच्याच घरात आणि जमिनीच्या हद्दीत मी पाय ठेवायचा नाही असं मला सांगण्यात आलं. अख्ख्या जगात माझी अशी एकच व्यक्ती होती, सुधा. मी मुंबईच्या मायानगरीत पाऊल टाकलं आणि हातात तिचा पत्ता असूनही कुठेतरी हरवलो. शेवटी मला ती दिसली तिच्या बंगल्याच्या बाल्कनीत. कसल्या तरी कामात गुंतलेली होती. वाटलं तिला हाक मारावी, पण ती मला माझी सुद्धा वाटलीच नाही. तिचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि आम्हा दोघांची नजरानजर झाली. तिच्या हृदयाची धडधड मला खालपर्यंत ऐकू येत होती. माझ्या मनात एकच वादळ उसळलं होतं, जे तिच्या कपाळावरचं कुंकू बघूनही शांत होत नव्हतं. तिने बाल्कनीत चुकत असलेली चादर हलगत सरकवली. चादर सरकवताना जी सुधामती मला दिसली, ती शेवटची. था, लेकिन अभी बिल्डिंग बन गया. वो बाजू में कंस्ट्रक्शन साइट है ना, उधर भी एक बंगला था सालगांवकर का, कामत का पड़ोसी. ऐसा किसी को हम पता दे नहीं सकते. प्लीज जाओ यहाँ से. प्लीज अंकल ऐसा मत करिए. ओ सालगांवकर है ना, वो मेरे चाचा है और मेरी माँ बीमार है ना, तो उसके लिए मैं मदद मांगने आया था. प्लीज मुझे दे दीजिए ना पता, माँ के खातिर प्लीज दे दीजिए ना. ठीक है दे रहा हूँ. निळ्या आणि पांढऱ्या लाईनीचा टी शर्ट घातलाय आणि काळ्या रंगाची हाफ पॅन्ट. साळगावकर मैदा. बरं, तो एकटा पळून गेलाय, त्याच्याजवळ काही पैसे वगैरे काय गो? मला नाही माहित. तुम्ही साळगावकर ना? हो. तू? तुमच्या समोर तिकडे पूर्वे कामात राहायचे ना. पण तू कोण? अहो मग आता मैदा कसे, ते कामात कुठे गेले? माझ्या पोराला काही करून परत आलं साहेब, माझ्या पोराला. हे बघा, तुम्ही काळजी करू नका, आम्ही पूर्ण प्रयत्न करू. ऋषिकेश, हा कामतचा नंबर ला. कुठे पडलात मावशी? असं धडपडून कसं चालेल? फ्रॅक्चर वगैरे झालं असतं तर केवढ्याला पडलं असतं. मॅडम, तुमचा फोन. कोण आहे? विचारलं नाही. हां, बोला. काय गं सुधा, सकाळी एकदम घाईघाईत गेलीस. अहो घाईघाईत कुठे, सगळं आटपूनच निघाले मी. तुम्ही उशिरा उठलाय. हो, जरा आज मला उशीरच झाला. अगं काल फ्लाइट लेट होतं ना. थँक्यू. त्यामुळे थकलो असेल कदाचित. हे ड्रेसिंग रोज धुंदा करायचं. बरं, एवढं सगळं करून तू सकाळी फ्रेश बसले मला. थँक्यू. ग्रेट कसलं, सवयच आहे मला. बरं, आज संध्याकाळचं लक्षात आहे ना? काय म्हणालीस? आश्रमात खास जेवण आहे सांगितलं होतं तुम्हाला. आश्रम शाळेत जेवण परवाच तुम्हाला आठवण केली होती. हो आज आहे ना. नाही, लक्षात आहे माझ्या, मी नोट करून ठेवले. पण सुद्धा मी काय म्हणत होतो? मीटिंग आली आहे.
सुधा तुला तर माहिती आहे ना, आमच्या मीटिंग सगळ्या अचानक लाईनअप होतात. ट्राय टू अंडरस्टँड सुधा. तू एक काम कर ना, तू साहिल आणि श्वेताला घेऊन पुढे जा ना. टेनिस टेनिस टेनिस. बरं, साहिल येणार नाही आहे, त्याला टेनिस खेळायला जायचंय. श्वेता तू मम्मा बरोबर जा. श्वेता येते म्हणते. मीटिंग संपली की येण्याचा प्रयत्न करतो. याल नक्की? डेफिनेटली राजा. आणि हो, तुमच्या डायरीत नोंद नसेल कदाचित त्याची, म्हणून आठवण करून देते. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. म्हणजे काय, तुला वाटलं मी विसरलो? अगं माझ्या लक्षात आहे सुधा, कम ऑन. अगं मी विसरणं अशक्य आहे. अगं आता मी त्याचसाठी तुला. असू दे. ऑफकोर्स असू देत. तुम्ही खूप कामात असता माहितीये मला, समजू शकते मी. कम ऑन सुधा, तुला काय वाटलं माझ्या लक्षात नाहीये का? अगं माझ्या लक्षात आहे ना. अगं राजा, तुझं प्रेझेंट तुझ्या ऑफिसमध्ये तासाभरात पोहोचेल. हां एक सेकंड ना, एक सेकंड मॅडम. सई. हां सुधा, तुझ्यासाठी मुंबईमध्ये एक प्लॉट घेतलाय. आणि अहो, कशाला एवढा खर्च केलात? काय गरज होती? डियर, दिस इज जस्ट अन इन्व्हेस्टमेंट. हां एक इन्व्हेस्टमेंट म्हणून ग. तू तिकडे बघ जाऊन. आणि कसा वाटतोय प्लॉट ते चेक करून मला फोन कर. हॅलो हॅलो सुधा. हॅपी वेडिंग अनिव्हर्सरी. हो. ये नंबर अब सेवा में नहीं है. बंद आहे फोन. आता आता तुला पत्ता कसा मिळणार? तू एक काम कर, MTNL मध्ये जा. MTNL म्हणजे? हो, MTNL मध्ये सगळ्या नंबरचे पत्ते असतात. या नंबरचा पत्ता तुला तिथेच मिळेल बघ. पण फोन तर बंद आहे ना. अरे पण पत्ता असणार तिथे. भाई साहब, ये MTNL का ऑफिस है? हाँ. तो अभी? लेकिन अभी तो बंद हो गया, 5 बज गए, कल आना. एक पार्ले जी का पुडा. हाँ देता हूँ ना, बैठो ना बैठो. कल अपना नया गाड़ी आने वाला है, टाटा यस. कल. ए वसीम, ए वसीम यंग बा. वसीम देख रहे उसको क्या मांगता है? मेरे को बहुत काम है. हाँ बोलो क्या चाहिए? एक चाय और पार्ले जी का पुडा ला. ए सन्ना. ए मेरे को चिड़ था, जब पेक के मारेगा तेरे को. सॉरी अन्ना. हाँ क्या मांगता है उसको? वो चाय और पार्ले जी का बिस्किट. हाँ ये ले जा. इधर आ. हाँ भाई क्या हुआ भाई? ये क्या ग्लास टूटा हुआ? अच्छा वाला ग्लास ला ना. चल जा ग्लास बदल के ला. चल. क्या एस 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 क्या नया गाड़ी क्या नया ग्लास खरीदा उसको देखो कस्टमर भड़क रहा है. हाँ तो तू उसको काय को तू ये लेके गया? अच्छा वाला लेके जाने का ना. जा लेके. ग्लास कैसे टूटे? पैसा कितना हुआ? 9 रुपए. 9? मुझे 9? क्यों नहीं है क्या? है ना. एक रुपए टिप रखो क्या? हाँ. ए, नहीं, 1 रुपए लाके दे. अरे क्या ना, अच्छा वाला ग्लास मंदे दिया ना. चलना. 1 रुपए क्या बंगला बांधेगा तू?